रक्षण अभ्यासक श्रावण देवरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। श्रावण जी, मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याचे आदेश दिलेत, या निर्णयाच्या बाबत आपण महाराष्ट्रातील स्थितीकडे कसं पाहता? जे महाराष्ट्राच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने सांगितलं तेच मध्य प्रदेशलाही सांगितलेलं आहे, त्यात वेगळं असं काही नाही आहे। प्रश्न असा आहे की राज्य सरकार, मग ते मध्य प्रदेश सरकार असो महाराष्ट्र सरकार असो, हे करतायत आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे अजिबात वागत नाही आहेत। आता महाराष्ट्रात सुद्धा डेडिकेटेड कमिशन इतकं उशिरा नेमलं, बरं उशिरा नेमलं तर नेमलं, हे डेडिकेटेड कमिशन जे आहे ते पुण्या मुंबईमध्ये एसी हॉलमध्ये बसून लोकांकडून निवेदन मागतायत। लोकांकडून निवेदन मागण्याचा काय अर्थ होतो? लोकांकडून काय डेटा मिळणार आहे? खरा इम्पिरिकल डेटा जो आहे तो गावाच्या ग्रामसेवकाकडे आहे, सरपंचाकडे आहे, तलाठ्याकडे आहे, तहसीलदारकडे आहे। तिथं डेडिकेटेड कमिशन केलं पाहिजे, ग्रामीण भागात केलं पाहिजे, प्रत्येक नगरात केलं पाहिजे, तिथं या सगळ्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मीटिंगा घेतल्या पाहिजेत, त्यांना प्रश्नावली तयार करून दिली पाहिजे, त्याचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे आणि या माध्यमातून डेडिकेटेड कमिशन इम्पिरिकल डेटा गोळा करू शकतं। परंतु हे काम करण्याच्या ऐवजी एसी मध्ये बसून लोकांकडून निवेदन मागवत आहे। म्हणजे राणे कमिटी मागे नेमली होती, राणे आयोग महाराष्ट्रामध्ये, हे राणे आयोगाने काय केलं होतं? फक्त महाराष्ट्रावर ठेवून केवळ लोकांकडे निवेदनं गोळा केली, कुठेही सॅम्पल सर्व्हे केला नाही, कुठेही ग्रामीण भागात केलं नाही, कुठेही आकडेवारी जमा केली नाही, काहीच जमा केली नाही। जी धन्यवाद श्रावणजी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।